भाजप सरकारच्या 10 वर्षात बँकिंग, बेरोजगारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील नुकसान, खोकले वायदे आणि कठोर वास्तव, गेल्या दशकातील नुकसान. भारत एक असा देश आहे ज्यानं प्रगतीची अनेक स्वप्न पाहिली, पण गेल्या 10 वर्षात काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये झालेलं नुकसान या स्वप्नांना धक्का देणारा ठरलंय. बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि विकासाचं आश्वासन देणाऱ्या सरकारच्या काळात अनेक बँका कर्जबुडव्यांच्या जाळ्यात अडकल्या. पीएनबी घोटाळा, येस बँक संकट आणि एनपीए यांसारख्या घटना लोकांच्या विश्वासाला सुरुंग लावणाऱ्या ठरल्या. बँकिंग नियमांचे कठोर पालन न केल्यामुळे आणि कर्ज पुनर्प्राप्तीमध्ये आलेल्या अडचणींमुळे अनेक सरकारी आणि खासगी बँका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या. बँकिंग धोरणातील चुका आणि निर्णयातील गोंधळामुळं साधारण नागरिकांच्या जमापुंजीलाच धक्का पोहोचला. रोजगार निर्मितीचा दावा करणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारीनं मागील 4 दशकांचा उच्चांक गाठलाय. नोटबंदी आणि GST अचानक निर्णयामुळे लहान उद्योग आणि अनौपचारिक क्षेत्र उद्ध्वस्त झालंय. 5 वर्षांपूर्वी मी एका चांगल्या नोकरीच्या शोधात होतो, पण आजही मी बेरोजगारच आहे. 1000 अर्ज केले, परीक्षा दिल्या, पण रोजगार मिळाला नाही. मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या योजनांचे वायदे पोकळ ठरले, कारण योग्य योजनांच्या अंमलबजावणीअभावी रोजगार निर्मितीला खीळ बसली. शिक्षण म्हणजे विकासाचा पाया, पण गेल्या 10 वर्षात शैक्षणिक क्षेत्रानंही मोठ्या संकटांचा सामना केला आहे. वाढती शुल्के, शिक्षणातील खाजगीकरण आणि गुणवत्तेची घसरती पातळी विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मूलभूत सोयी सुविधांची कमतरता, गुणवत्तेशी तडजोड आणि शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न होणं यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थी यामुळे मागे पडले. तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या मर्यादा हे मुख्य कारण ठरलं. बँकिंग, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या गंभीर आहेत, पण आशा आहे की नवीन धोरणं आणि कृतीशील उपाययोजनांमुळे ही परिस्थिती सुधारली जाईल. समाजातील प्रत्येक घटकांसाठी योग्य संधी निर्माण होणं आवश्यक आहे.